स्वयंपाकात उपयोग होणाऱ्या मसाल्याला औषधी महत्व खूप असतं. ह्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे ओवा. ओव्याचा वापर हजारो वर्षांपासून आजारांवर घरगुती उपाय म्हणून केला जातो. पोट बिघडल्यावर ओवा चावून खावा, ह्यानंतर एक कप गरम पाणी प्यावं. सुंठ, काळे मीठ, जिरं ह्यांचं मिश्रण तयार करून कोमट पाण्यात टाकून दिवसातून 4 ते 5 वेळा घ्या. यामुळे पोट दुखी होणार नाही. पोटात जंत झाले असल्यास काळ्या मिठासोबत अर्धा चमचा ओवा खावा. ओवा आणि मीठ एकत्र खाल्ल्याने हृदयाचे विकार दूर होतात. गॅस झाला असल्यास हळद, ओवा आणि काळे मीठ एकत्र करून खा, यामुळे लवकर आराम मिळेल. मुतखडा असल्यास रोज ओवा पाण्यात टाकून सेवन करावा. शरीरावरील सूज कमी होण्यासाठी तोंडले, ओवा, आलं, कापूर ह्यांचं एकत्र मिश्रण करून सुती कपड्यात गुंडाळावं आणि थोडं गरम करावं. सुजलेल्या भागावर हळूहळू शेकल्यामुळे सूज कमी होईल. दात मजबूत आणि चमकदार होण्यासाठी ओवा भाजून बारीक करून रोज 2 ते 3 वेळा दात घासा. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळून कोमट पाण्याने गुळण्या करा. ओव्याची पूड करून खोबरेल तेलात टाकून कपाळाला लावल्यास डोकेदुखी थांबते. खोकल्या झाल्यास ओव्याच्या पाण्यात मीठ घालून प्याल्याने आराम मिळतो. कोरड्या खोकल्यामुळे त्रस्त झाला असाल तर ओव्याच्या रसात मध घालून दिवसातून 2 वेळा घ्या. नाक बंद झाल्यावर ओव्याची पूड करून कपड्यात गुंडाळून वास घ्या, यामुळे आराम मिळेल. जेवणानंतर ओवा आणि गुळ एकत्र करून खाल्ल्याने सर्दी आणि ऍसिडिटी पासून आराम मिळतो. कॉलरा झाल्यावर कापरासोबत ओवा एकत्र करून खाल्ल्याने आराम मिळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.